करुणा विदर्भानी मराठवाड्यासाठी खास भेट म्हणावी लागेल कारण समृद्धी महामार्गासारखा एक गतिमान मार्ग थेट मुंबईला जोडणारा महाराष्ट्रासाठी मिळणार आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त लाभ मराठवाडा आणि विदर्भासाठी असणार आहे। पुढे नांदेड आणि औरंगाबाद असा समृद्धी महामार्ग नव्याने सुरू होणार आहे पण नागपूर ते मुंबई असा जो वेगवान मार्ग आहे त्या वेगवान मार्गामध्ये जवळपास 7 जिल्हे आहेत जे मराठवाडा आणि विदर्भाशी जोडलेले आहेत आणि त्या 7 जिल्ह्यांमधली जी विकासाची गंगा आहे ती मुंबईच्या पोर्टपर्यंत पोहोचणार आहे आणि इथं असलेल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल असेल, इथल्या उद्योजकांनी तयार केलेली वस्तू असेल किंवा बचत गटाच्या महिलांनी त्यांनी केलेलं तयार केलेली वस्तू असतील किंवा इथून जाणारे प्रवासी असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी मुंबईचा प्रवास करणारे असतील त्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट महत्वाची बाब म्हणजे समृद्धी महामार्ग आणि ती आज लोकार्पित होणार आहे। थोड्याच वेळामध्ये 0 माईल्स जिथून समृद्धी महामार्गाची सुरुवात होते तिथून पंतप्रधान लोकार्पण करतील आणि मग ही सगळी महाराष्ट्राला ती मोठी देणगी असणार आहे। जवळपास 70,000 कोटीची विकास कामं आज महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये होत आहेत आणि त्याची सुरुवात त्याचं उद्घाटन होत असल्यानं तो सर्वाधिक आनंद विदर्भ नागपूर आणि मराठवाड्याला सुद्धा आहे किंबहुना तो महाराष्ट्रासाठी सुद्धा आहे। विशेषतः भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक अभिमानानं सांगण्याची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या विकासाची गंगा महाराष्ट्राचा विकासाचं ध्येय हे भाजप आणि आताचं शिंदे सरकार समोर ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं पाऊल सुरू आहेत हे सांगायला त्यांना सोपं झालं आहे आणि आता त्याच दृष्टीनं बघ ही मोठी गर्दी आहे जिथं 11:30 ते 11:40 या दरम्यानच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या एम्स परिसरामध्ये उभारल्या 20,000 लोकांसाठी बसण्यासाठीची तयारी केलेल्या या व्यासपीठामध्ये येऊन या व्यासपीठावर येऊन ते बोलतील आणि ते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या घटकातील लोक आलेत। भाजपचे कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कार्य करणाऱ्या महिला आहेत त्या इथं आलेल्या आहेत आणि त्यांचं अपेक्षा आहे की आता इतक्या मोठ्या संख्येनं विकास कामं विकासाची ही गंगा नागपुरातून विदर्भातून ती महाराष्ट्रातल्या मुंबईपर्यंत पोहोचते आहे तर आणखी काहीतरी आम्हाला द्यावं अशा पद्धतीचं त्यांची अपेक्षा असणार आहे आणि त्याच दृष्टीनं पंतप्रधान काय महाराष्ट्राला संबोधित करतात महाराष्ट्रातील जनतेला काय सांगतात हे ऐकण्यासाठीची ही गर्दी आहे। प्रचंड उत्साह आहे। जसं आत्ता सज्जय सांगत होता की जेव्हा पंतप्रधान विमानतळावरून उतरल्यानंतर ते Metro 1 आणि Metro 2 उद्घाटन आणि लोकार्पणासाठी जात होते त्यावेळेस दुतर्फार लोकांची गर्दी होती, घोषणा होत्या, मोदी मोदींच्या घोषणा होत्या आणि त्या घोषणेनं हे 2-3 कार्यक्रम आता पार पडलेत। पहिल्यांदा आपण पाहिलं की नागपूर ते बिलासपूर ही जी वंदे भारत ट्रेन आहे ती मिळालेली आहे आणि ते वंदे भारत ट्रेन ही विदर्भ आणि मग मध्य प्रदेश या दोन्ही राज्याला जोडणार आहे आणि मग जी प्रगती आहे जी विकासाची वाट आहे ती दुसऱ्या देश राज्याला सुद्धा जोडणारी आहे आणि त्याचनंतर आत्ता काही वेळापूर्वी मेट्रोमध्ये स्वतः तिकीट काढून पंतप्रधान मध्ये गेले, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। जवळपास 7 ते 8 मिनिटे ते विद्यार्थ्यांशी बोलत होते, त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते आणि त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांशी सुद्धा ते बोलले आहेत। त्याचबरोबर त्यानंतर ते 2 गोष्टी महत्वाच्या आहे म्हणजे नागपूरसाठी अत्यंत महत्वाची याच्यासाठी आहे की सातत्यानं मागासलेपणाचं विरोध विदर्भावर आहे, विशेषतः नागपूरच्या विकासाचा जो अनुशेष आहे गेल्या अनेक वर्षांपासून तो वाढत चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं तो अनुशेष कमी करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी गती देण्यासाठी मेट्रो म्हणजे मेट्रो गतिमान असते आणि त्या दृष्टीनं गतिमान काम होतंय असं एक सांगण्याचा प्रयत्न सुद्धा या दृष्टीनं होतोय आणि त्या दृष्टीनं Metro 1 याचं लोकार्पण झालंय, Metro 2 शुभारंभ झालाय म्हणजे त्यांनी आता सुरुवात केली आहे, उद्घाटन केलंय म्हणजे Metro 2 ही नागपूरपासून नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये पोहोचणार आहे असं पहिल्यांदाच असेल। विदर्भामध्ये नागपूर शहर म्हणजे आपण बघितलं तर पुणे शहरात मेट्रो आहे, त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये मेट्रो आहे पण नागपूरमध्ये असं असणार आहे की पहिल्या टप्प्यामध्ये शहरात तर मेट्रो आता धावायला सुरुवात झालेली आहे, त्याचं लोकार्पण झालेलं आहे पण नागपूर
टू या मेट्रो टू मध्ये नागपूर शहर आणि ग्रामीण भाग हा जोडला जाणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातला शेतकरी भाजीपाला उत्पादक असेल किंवा वेगळे धान्य उत्पादन करणारा शेतकरी असेल किंवा कामाच्या निमित्ताने नागपूरला येणाऱ्या ग्रामीण नागपूरकरांना मोठी देणगी मिळणार आहे आणि त्यामुळे एक मोठा आनंद त्यामध्ये आहे आणि सगळ्यात मोठा म्हणजे एकत्रित सगळ्यात मोठा आनंद तो समृद्धीच्या माध्यमातून आहे। आता 0 माईल्स जिथून नागपूरहून ही समृद्धी महामार्ग निघतो आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं नाव आहे आणि तो महामार्ग जिथून सुरुवात होते तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्ता काही क्षणामध्ये जातील आणि तिथून तो लोकार्पित करतील आणि त्यानंतर हा महामार्ग सुरू होईल। बघ, 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे। नागपूर, वर्धा, त्याचबरोबर यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा ही विदर्भातली महत्वाची जिल्हे आहेत। या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये कोणी भौगोलिक दृष्ट्या पर्यटनाच्या दृष्टीने चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल तो भाग ताडोबासारख्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। नागपूरमध्ये मिहान प्रकल्पातून जो उत्पादित होणारा माल आहे, वस्तू असेल, अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, तिथला जो उत्पादित माल आहे तो मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी वेगानं मदत होणार आहे। त्यानंतर मग पुढे मराठवाड्यामध्ये औरंगाबाद हे सगळ्यात मोठं ठिकाण आहे। आपण म्हणतो विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागासाठी हे जे मार्ग आहेत अत्यंत फलदायी ठरणार आहेत। जालना, औरंगाबाद हे दोन जिल्हे समृद्धीशी आत्ता या वेळेला कनेक्ट झालेले आहेत, तिथं वाहतूक सुरू होईल। शिर्डीला पर्यटनाचं ठिकाण, त्याचबरोबर देवस्थानासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मध्य प्रदेश असेल, नागपूर असेल, विदर्भ असेल किंवा देशातल्या उत्तरेकडून मोठ्या संख्येनं शिर्डीला भाविक येत असतात। ज्यावेळेस त्यांना रस्त्यानं जाण्याची वेळ येईल त्यावेळेस हा मार्ग त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आणि योग्य ठरणार आहे। त्यासोबतच पुढे नाशिक आणि मुंबई हा जो दुसरा टप्पा समृद्धीचा होणार आहे त्यावेळेस सुद्धा एक वेगळी गती मिळेल। हे बघ, एकतर उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाची बाब ही असणार आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना प्रवासाचा खर्च सुद्धा कमी होणार आहे, वेळ वाचला जाणार आहे आणि त्यातून लवकरात लवकर मुंबई गाठता येणार आहे। त्यानंतर उद्योजक जे असतील त्या उद्योजकांना त्यांना जी काही उद्योजकासाठी कच्चा माल असेल किंवा पक्का झालेला माल असेल तो ड्राय पोर्टपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी मदत होणार आहे। मग बिहान असेल नागपूरचा किंवा औरंगाबादचा डीएमआयसी असेल, डीएमआयसी प्रकल्पाला एक मोठी गती मिळाल्यानंतर मराठवाड्याचा विकास होण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे कारण दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची हळूहळू एंट्री होते आहे। मिहानमध्ये जसं वेगवेगळ्या इन्फोसिस असेल किंवा टाटा कन्सल्टन्सी कंपनी, टीसीएस असेल, अशा अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या कंपन्या काम करत आहेत। त्याचबरोबर एम्स असेल किंवा मेडिकल कॉलेजेस असतील किंवा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असेल या सगळ्यांसाठी देशभरातले विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक जोडले आहेत। म्हणजे एकूण एकच नाही, केवळ उद्योजक, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी नाही तर सगळ्या घटकांसाठी, सगळ्या सेक्टरच्या लोकांसाठी याचे प्रकल्प फलदायी ठरणार आहेत आणि त्यामुळं जी उत्सुकता आहे ती सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते आहे। अगदी माधव, त्यामुळेच आता ही सगळी उत्सुकता आणि तो सगळा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे। तिथं तयारी सुद्धा जोरदार झालेली आहे। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमेय चुमळे आपल्या बरोबर आहेत। अमेय, खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे। विदर्भ, मराठवाडा, मुंबईसह जोडण्यासाठी अत्यंत महत्वाचा टप्पा, समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा, त्याचं आज लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे। नागपूरमध्ये आणि सगळीकडेच उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय। किती फायदेशीर असणार आहे हा समृद्धी महामार्ग?